मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर कमी होणार तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवली शक्यता. मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रूज आणि वांद्रे परिसरात पाऊस. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयात 99% पाणीसाठा मुंबईकरांना दिलासा. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक. 10 तासांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल. शनिवारी रात्री 10:44 सुटणारी विरार अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंतच धावणार. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा, मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतुकीत बदल तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरची सेवा उद्या पूर्णतः रद्द. पुण्यातून सुरू झालेल्या पुणे हुबळी वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. पुढील काही दिवसात आणखी प्रतिसाद वाढण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास. पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे. 120 CCTV निर्णय केवळ कागदावर. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ 74 TV पुणे रेल्वे स्थानकात. म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका. म्हाडाच्या कोकण मंडळाची ठाणे वसईत 20 लाखात घरं. 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 913 घरांसाठी जाहिरात तर 8 ऑक्टोबरला कोकण मंडळाच्या 7000 घरांची लॉटरी. दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क. गर्दीचे ठिकाण आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर. मुंबईत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून 800 लाभार्थ्यांना अयोध्येला पाठवलं जाणार. लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची दिवड होणार. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आज बंद. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या गाभाऱ्याची आज स्वच्छता. आळंदीत इंदिरा एकादशीनिमित्त उत्साह. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. हजारो भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन कीर्तन भजनात दंग. ऑक्टोबरमध्ये राज्यात 8 दिवस बँकांना सुट्टी. दसरा, दिवाळीसह इतर सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आर्थिक नियोजन वेळेत करा. रिझर्व्ह बँकेचं आवाहन. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश. समृद्धी महामार्गावर भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं तयार करण्याच्या कामाला सुरुवात. धारावीच्या सुभानी मस्जिदची किरीट सोमय यांची पाहणी. मस्जिद ट्रस्टींनी आश्वासन देऊनही बांधकाम पाडलं नाही. मस्जिदचं अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडण्याची महापालिकेकडे सोमय यांची मागणी. धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ते खासदार संजय राऊतांच्या भेटीला. धारावीची जागा ठाकरे गटाला मिळेल या मागणीसाठी कार्यकर्त्यांची राऊतांसोबत चर्चा. राज्यातील अंगणवाडी सेविकांचं मंगळवारी चक्काजाम आंदोलन. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा. नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार. महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दिले निर्देश. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेचा गोंधळ. 2 पोलीस दोषी असल्याचं प्राथमिक तपासात समोर. 2 पोलीस शिपायांवर आज कारवाई होण्याची शक्यता. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी अजूनही जमीन नाही. जमीन देऊन शांततेत अंत्यसंस्कार करण्याची राज्य सरकारनं कोर्टात हमी दिली होती. भाजपा आमदार किसन कथोरे यांचा अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध. बदलापूर हे सुज्ञ नागरिकांचं शहर. चांगले लोक इथे राहतात त्यामुळे विरोध करत असल्याचं कथोरेंचं वक्तव्य. नागपुरात आगळ्या वेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. वसई पूर्वच्या नवजीवन इथे 2 मुलांचा खाणीमध्ये बुडून मृत्यू. नसीम चौधरी आणि सोपान चव्हाण असं दोघांचं नाव. अमरावतीमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे माटरगावातील पुलावरून काही नागरिकांचा जीवघेणा प्रवास. नांदेडच्या नेरली गावात पिण्याच्या पाण्यातून 100+ जणांना विषबाधा. गावात आरोग्य पथक तळठोकून. राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. सरकारनं धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचा GR मागे घ्यावा या मागणीसाठी झिरवाळ यांचं बेमुदत धरणं आंदोलन.
रत्नागिरी लोकसभेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाचं मायक्रो प्लॅनिंग, खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदारसंघाबाबत आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. मवियाची सावध भूमिका, मुख्यमंत्री पदाबाबतच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.